नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। आज आपण वर्तुळ कंस या घटकाविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत। त्यामध्ये लघुकंस, विशाल कंस, लघुकंसाचे माप, विशाल कंसाचे माप, केंद्रीय कोन यांचा आपण अभ्यास करू। ही जी वर्तुळाची आकृती तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये जीवा ए बी या देखील तुम्हाला दिसते आहे। या जीवा ए बीमुळे वर्तुळाचे काय झालेले, दोन भाग झालेले आहेत। त्यापैकी कंस ए एक्स बी, याला काय म्हणायचं, कंस हा भाग जो आहे लहान दिसतो आहे, तो ए एक्स बी तो लहान आहे आणि म्हणून त्याला लहान म्हणजे लघु, तर त्याला म्हणायचं लघु कंस। काय म्हणायचं, लघु कंस। आणि कंस ए वाय बी हा एक्स बीच्या मानाने काय आहे, मोठा, म्हणजे दिसताना आपल्याला तो मोठाच दिसतो आहे, मोठा म्हणजेच विशाल, तर तो आहे विशाल कंस। हे शब्द नीट लक्षात ठेवायचे आहे। आज आपण काय शिकतो आहे, लघु कंस ए एक्स बी हा लघु कंस आहे आणि ए वाय बी हा मोठा म्हणजे विशाल कंस आहे। आता लघु कंस ए एक्स बी असं प्रत्येक वेळेला नाही लिहिलं तरी चालतं। हा कंस ए बी म्हणजे सुरुवातीचा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट, असं दोन्ही जे शेवटचे पॉईंट आहेत तर ते तुम्ही लिहिले तरी चालणार आहेत, कंस ए बी असं पण आपल्याला लिहिता येतं। तर ज्या दोन वर्तुळ कंसांचे अंत्यबिंदू सामायिक असतात आणि ते दोन वर्तुळ कंस मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार होतं। आता इथं जीवा ए बी आहे तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू म्हणजे वर्तुळ कंस ए एक्स बी आणि वर्तुळ कंस ए वाय बी जे आहेत, तर त्यांचे अंत्यबिंदू म्हणजे ए आणि बी हे अंत्यबिंदू झाले। तर अजून एक गोष्ट की हे दोन्ही वर्तुळ कंस आहे ते मिळून जर एक पूर्ण वर्तुळ तयार होत असेल तर अशा वर्तुळ कंसांना काय म्हणतात, एकमेकाचे संगत कंस। काय म्हणतात, एकमेकाचे संगत कंस असं म्हणतात। इथं काय बघा, तुम्हाला दिसतं आहे कंस ए वाय बी आणि कंस ए एक्स बी हे दोन्ही मिळून, हे दोन्ही कंस मिळून काय होतं, एक पूर्ण वर्तुळ तयार झालेलं आहे, म्हणजे कंस ए वाय बी आणि कंस ए एक्स बी हे एकमेकांचे काय आहेत, संगत कंस आहेत। ओके, आता पुढे जाऊयात आपण। या आकृतीमध्ये तुम्हाला जीवा आर टी, आता ही वर्तुळ केंद्रातून जाते आणि जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते तर तिला काय म्हणतो, आपण व्यास म्हणतो। आणि ह्या व्यासामुळं काय होतं, वर्तुळाचे दोन समान भाग होतात आणि समान कंस होतात आणि त्यांना म्हणायचं अर्धवर्तुळ। हे झालं, हा जो भाग आहे आर एक्स टी हा कंस आणि आर वाय टी हा जो कंस आहे तर त्यांना म्हणायचं अर्धवर्तुळ कंस। हे दोन्ही कंस कंसांचं माप हे समानच येणार, तर ते अर्धवर्तुळ कंस आहे। अर्धवर्तुळ कंस कोणामुळे तयार होतात, तर एक अजी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते म्हणजे व्यासामुळे वर्तुळाचे दोन्ही कंस हे समान होतात किंवा ते समान असतात व्यासामुळे तयार झालेले कंस। ओके, लक्षात ठेवायचं हे। आता आपण पाहणार आहोत केंद्रीय कोन व कंसाचे माप। आता ही जी आकृती तुम्हाला दिसते आहे, इथे वर्तुळ केंद्र ओ आहे, कोन ए ओ बी, कोन ए ओ बी चा शिरोबिंदू कोणता आहे, वर्तुळ केंद्र ओ, बरोबर। वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोणाचा शिरोबिंदू असतो, वर्तुळाचा काय म्हणते मी, वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोणाचा शिरोबिंदू असतो त्या कोणाला म्हणायचं केंद्रीय कोन। काय म्हणायचं, केंद्रीय कोन म्हणायचं। तर कोन ए ओ बी हा झाला इथं केंद्रीय कोन, हा कंस ए झेड बीशी काय आहे, निगडित आहे, निगडित केंद्रीय कोन आहे, कंस ए झेड बीशी निगडित केंद्रीय कोन आहे। आता वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोणाचं माप, हा जो केंद्रीय कोण आहे, तर या केंद्रीय कोणाचं माप
कसं काय ठरवायचं? तर वर्तुळ कंसाने म्हणजे कंस ए झेड बीने केलेल्या केंद्रीय कोणाचे माप हे त्या कंसाचं माप असतं. म्हणजे जर विचारलं तुम्हाला की वर्तुळ कंस ए झेड बीचं माप काय, तर आपल्याला कोण ए ओ बी हा जो केंद्रीय कोण आहे इथे ए झेड बी या वर्तुळ कंसाशी निगडीत, तर त्याचं माप आपल्याला मिळालं, तर आपल्याला कंस ए झेड बीचं माप बरोबर मिळेल. म्हणजे जे माप ह्या केंद्रीय कोणाचं असतं तेच माप या वर्तुळ कंसाचं असतं. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोणाचं माप हे त्या कंसाचंच माप असतं. काय सांगितलं? वर्तुळ कंसाने केलेल्या या वर्तुळ कंसाने केलेल्या कोण केंद्रीय कोणाचं माप हे त्या कंसाचं माप असतं, हे लक्षात ठेवायचं. आता आपण पाहणार आहोत विशाल कंसाचे माप. विशाल कंसाचे माप जे असतं ते कसं काढणार तुम्ही? तर पूर्ण 360 अंश जे पूर्ण कोणाचं माप असतं ते यातून संगत लघुकंसाचं माप, लघुकंसाचं माप दिलेलं असेल तर ते आपल्याला वजा करावं लागेल. याच्यामध्ये काय दिसतं आहे? ए एक्स क्यू हा जो विशाल कंस आहे, तर दोन लघुकंस कोणता झाला? ए वाय क्यू आणि विशाल कंस ए एक्स क्यू हा विशाल कंस आहे आणि हा लघुकंस आहे. ओके, तर त्याचं माप काढताना तुम्हाला काय करावं लागेल? 360 मधून ह्या लघुकंस संगत लघुकंसाचं माप, संगत लघुकंस म्हणजे आपण पाहिलेलं आहे ज्या दोन कंसांचे वर्तुळ कंसांचे अंत्यबिंदू सामायिक असतात आणि ते दोन वर्तुळ कंस म्हणून पूर्ण वर्तुळ तयार होतं, त्यांना म्हणायचं संगत कंस. काय म्हणायचं? संगत कंस. तर संगत लघुकंस जो आहे तर त्याचं माप 360 अंशातून तुम्ही वजा केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला? विशाल कंसाचं माप, विशाल कंस ए एक्स क्यूचं माप तुम्हाला मिळणार आणि ते आहे 290 अंश. किती आहे? 290 अंश. ओके, अशा पद्धतीने इथं त्याचं लेखन आपण करणार आहोत. माप कंस ए वाय क्यू कंस पूर्ण करायचा बरोबर 70 अंश. अशा पद्धतीने त्या कंसाचं माप आपण लिहिणार आहोत. आता आपण लघु कंसाचं माप पाहूयात. या आकृतीमध्ये कोण ए ओ क्यू या केंद्रीय कोणाचं माप 70 अंश दिलेलं आहे, म्हणून लघुकंस ए वाय क्यूचं माप किती येणार? लघुकंस हा ए वाय क्यू त्याचं माप किती येणार? 70 अंश. आत्ताच आपण जे बघितलेलं आहे त्याच्यावरून या केंद्रीय कोणाचं जे माप आहे त्या केंद्रीय कोणाशी जो निगडीत कंस आहे त्याचं त्या कंसाचं माप देखील तेवढंच असतं केंद्रीय कोणा एवढं. ओके, म्हणून लघुकंस ए वाय क्यूचं माप पण 70 अंश येणार आहे. म्हणून तुम्ही लिहिताना कसं लिहिणार? माप कंस ए वाय क्यू म्हणजे एम कंसामध्ये कंस ए वाय क्यू बरोबर 70 अंश असं लिहायचं. आता इथे तुम्हाला त्याच्यावरून एक कृती दिलेली आहे. आताच आपण पूर्ण वर्तुळाचं माप बघितलेलं आहे. आता आपल्याला अर्धवर्तुळ कंसाचं माप, इथं अर्धवर्तुळ कंस इथं व्यास दिसतो आहे ए बी, तर ह्या व्यासामुळे काय झालेलं आहे? दोन अर्धवर्तुळ कंस इथे तयार झालेले आहेत, कंस ए वाय बी आणि कंस ए एक्स बी. तर त्याचं माप ठरवताना आपल्याला काय करावं लागेल? इथे तुम्हाला एक सरळ रेषा दिसतीये, हा सरळ कोण झालेला तुम्हाला दिसतो आहे, त्यामुळे ह्या बाजूचा जो कोण कंस आहे ए वाय बी तर त्याच्याशी निगडीत केंद्रीय कोणता कोण कोणता आहे? कोण ए ओ बी आणि हा सरळ कोण आहे. सरळ कोणाचं माप किती असतं? 180 अंश बरोबर. आणि सेम कंस ए एक्स बीच्या बाबतीतसुद्धा त्याचं मापही, कारण दोन्ही वर्तुळ कंस ही अर्धवर्तुळ कंस असल्यामुळे त्यांची मापं समान असणार, त्यामुळे कंस ए वाय बीचं माप पण 180 अंश आहे आणि कंस ए एक्स बीचं माप देखील 180 अंशच असणार आहे. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे वर्तुळाचं माप. कोणतंही वर्तुळ असतं त्याचं माप किती असतं ते पाहायचं आहे आपल्याला. आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळाची ओ ए ही काय आहे? इथं त्रिज्या आहे. त्रिज्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने
पूर्ण कोणातून फिरते, म्हणजे इथून जर तिला फिरवायला सुरुवात केली तर ती पूर्ण कोणातून, पूर्ण कोण आपण शिकलो ज्या कोणाचं माप 360 अंश असतं त्या कोणाला म्हणायचं पूर्ण कोण। घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पूर्ण कोणातून फिरते, त्यावेळी होणारा कोण कोणता आहे, हा पूर्ण कोण आहे, 360 अंश मापाचा आहे। तिचे ए हे टोक एक वर्तुळ पूर्ण करते, ए जे टोक आहे ते एक वर्तुळ पूर्ण करतं, वर्तुळाने केलेल्या केंद्रीय कोण 360 अंशाचा आहे। हा जो केंद्रीय कोण आहे इथं केंद्राशी त्याचा शिरोबिंदू आहे तो कोण आहे 360 अंशाचा, म्हणून पूर्ण वर्तुळाचं जे माप आहे ते असणार आहे 360 अंश। म्हणजे तुम्हाला जर कधी प्रश्न विचारला की वर्तुळाचे माप किती, तर पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश, हे लक्षात ठेवायचं।